पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अरे यार फोन का नाही लागत आहे. बाबा काय झालं, एवढा वैतागला काय? काही नाही. सांगणार नाहीयेस का मला? धाकले मालक, भात चढवू काय? भात नाही, भात आमटी पाणी, मला या वाड्याच्या आठवणी सुद्धा नकोय. आम्ही मध्ये कुठेतरी जाऊन खाऊ. नवीन काहीतरी उद्भवायच्या अगोदर आपण निघूया इकडनं, कळलं का तुला? बाबा आपण काय, बाबा बाबा वगैरे काही नाही, त्या नाना आजोबांचं आपण सगळं करूनच चाललोय ना. त्या नानांसाठी मी हॉस्पिटलमध्ये कुठे ऍडमिशन मिळते का ते बघतोय, आणि ते झाल्यानंतर त्यांची परमनंट कुठे सोय होते का ते पण बघतोय. डॉक्टर बापटचा फोन का नाही लागत आहे काय माहिती? भारतात राहतो का नायजेरियामध्ये राहतो काय माहिती? बाबा तुला नक्की जायचं इथून, आणि तेही नाना आजोबांनाही अशा अवस्थेत सोडून? हो आपण नक्की जायचंय, आणि यावेळेला मला कुठलाही प्रॉब्लेम नकोय, कळलं? नाना, गेली 200 वर्ष हा प्रयोग करतोय मी, 200 वर्ष. निसर्ग नियमाच्या विरोधात जाऊन शरीरांतर करतोय नाना, शरीरांतर. आणि आतापर्यंत मी एकदाही याच्यामध्ये अपयशी ठरलेलो नाहीये. माणसा हलकट, तुझ्या या असल्या घाणेरड्या विकृत इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्यासारख्या साध्या सुध्या माणसाच्या आयुष्याची राख केलीस तू. अरे साध्या सुद्धा नाहीये नाना, 200 वर्षाची तपश्चर्या ही, 200 वर्षाची. हे तंत्र अवगत होणं फार कठीण असत. शरीरांतर हे फार भयंकर तंत्र आहे नाना. तंत्र नाहीये ते, विकृती आहे, विकृती. खुळा रे खुळा. विकृती विश्वाने अडगळीत टाकलेल्या त्या महान ग्रंथातल्या सिद्धीला विकृती म्हणतोस तू. गेली 35 वर्ष त्या सिद्धीने मिळालेला आनंद तूही उपभोगतोयस की रे, तुझा हा देह भोगतोय नाना. ही माणसानं निसर्गावर केलेली कुरघोडी आहे, कुरघोडी. निसर्गावर कुरघोडी करण्याच्या विकृतीपोटी माझ्यासारख्याच्या संसाराची राख रांगोळी केलीस तू. तुझ्या वासनेच्या वादळात माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं रे नाना. या प्रयोगाच्या पूर्ततेसाठी हे सगळं करावंच लागतं. सगळं कसं तुला नव्यानं सांगावं लागतं रे. आठवतंय 35 वर्षापूर्वी आपण यज्ञ मांडला होता, त्यात काय काय केलं होतं आठव? तुझी नंदा बळी गेली होती, हा तुझ्या हातानं तिचा बळी दिला होतास, आणि ते सगळे विधी आता तुझ्या पोराला करावे लागणार, अनंताला शरूचा बळी द्यावा लागणार. आठव
आठवते गोड अरण्य घेऊन गेलं होतं की रे तुझ्या नंदाला, तशी शरू जाणार नाना। हे नाना, शरू आता 16 वर्षाची झाली की रे, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस धोक्याच। मी माझ्या नातीच्या बाबतीत असं होऊ देणार नाही। मी अनंताला सगळं सांगून टाकणार आहे। तू असं काही करणार नाही आहेस, तू असं काही करू शकणार नाही आहेस। मी अनंताला सगळं सांगणार आहे। अना थांब, कारण मी तेवढ्यासाठीच जिवंत झालोय। नाना, अनंताला सगळं सांगणार आहे, तू काही कर, त्यासाठी माझा पुनर्जन्म झालाय। दुष्ट नीच माणसा, तू काही कर, काही होणार नाही। बाबा, आपण का जातोय आजोबांना सोडून? कारण आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, आणि आपण त्यांची सगळी सोय करून मगच चाललोय। ठीक आहे बाबा, तू इतका कोरडा आणि शृड का वागतोयस? मला साधी सर्दी झाली किंवा छोटीशी ठेच लागली, तुझ्या डोळ्यातून पाणी येत, मग आता नाना आजोबांच्या बाबतीत असं का? बाबा आहेत ना ते तुझे? ते माझे बाबा नाहीये। नुसता जन्म दिला म्हणून कोणी कोणाचा बाप होत नाही। बाबा म्हणजे त्यांच्या मागे काही कर्तव्य असतात आणि ती पूर्ण करावी लागतात। यातलं काही केलेलं नाहीये या माणसाने आपल्या स्वतःच्या बायकोला आणि मुलाला। असा बाप कोणालाही मिळू नये। नाही, तू माझा बाबा नाहीयेस। मी सगळ्यांना सांगते, माझा बाबा खूप प्रेमळ आहे, पण इथे आल्यापासून तू काहीतरी विचित्र वागतोयस। सतत चिडचिड करतोयस, सगळ्यांवर ओरडतोयस। मी लहानपणापासून ज्याला ओळखते ना, तो तू नाहीयेस। ठीक आहे, तुला हवं तसं तू कर, हवं तसं वाग। जायचंय ना तुला? जा तू, पण मी नाना आजोबांना सोडून कुठेही येणार नाहीये। शरू, शरवरी, शरू, पील अन पील घट्ट बस, जो आज राहील तो उद्या नसन। तो काही सांगू शकणार नाहीयेस नाना त्याला। अरे, कारण हा नियतीचा डाव आहे, आणि नियती अशी आहे की तुझा पोरगा माझ्या अधीन होणार। असं काहीही होणार नाही। फासे मी पलटवणार आहे, मी हे सगळं थांबवणार आहे। पुढे जाऊ नकोस। जा अनंता, जा। अरे, हा वाडा शापित आहे, इथे नरहर पंताचं भूत आहे। नीच कपटी माणूस
सगळं अघटित त्याच्यामुळे घडत आहे. तुझ्या शरीराचा ताबा घेईल आणि मग सगळे वाताहत होईल. आजपर्यंत मी खूप गमावलंय. आता या शरूला नाही गमवायचं मला. जा निघ. अरे माझ्यावर विश्वास ठेव अनंता. जा निघ. जा. बंद झाली वाणी, शब्द न गेले कुणाच्या कानी. नाना खोळा रे खोळा. अरे तुझ्या शरीराला मर्यादा आहे पण माझी शक्ती अमर्याद आहे. माझ्यापासून तू भलेही मुक्त झाला असलास तरी तुझ्यावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. तू जोपर्यंत या चंद्रविलासमध्ये आहेस तोपर्यंत मी तुझ्यावर हुकूमत गाजवू शकतो. तुझी सुटका नाही. आई या कडधान्याच्या टोपल्या बाहेरच राहिलेत. टेबल पण नाही आणलात. काय झालं आई, तब्येत बरी नाही का? वेलकम वहिनी. अरे बघा, तुमची नजर माझ्यावर पडली आणि खेळ झाला. आता मदत करायला पाहिजे. आता मदत करावीच लागेल. घ्या वहिनी. मटकीला जरा जास्तच मोड आलेत. लय आवडते मला मोड आलेली मटकी. अशी कच्ची खायची हेवा. शी ताजी उसळ. घ्या घ्या घ्या. हा नाही म्हणजे आता मी आलोय ना, शिक्षा संपली म्हणजे मी आता इथंच राहणार तुझ्या बरोबर, नाही का? म्हणून आता कसं घरचं खावं लागेल. काय घाई नाही. आता मी इथंच आहे. खाऊ घालशील ना मला? तुम्ही दोन दिवस झाले येऊन. आले आले तुला भेटायला आलो होतो पण ओळखलंच नाही. चंद्रविलास मध्ये अरे देवा, हे कसं सांडलं? बर राहू दे, मी उचलते. देवाला जाऊन आले. अंगारा लावून घे. अंगारा? अगं अंगारा कुठं? उठणं लाव तिला. नाही म्हणजे आंघोळ घाल, नजर काढ, उठणं लाव. कसं म्हाताऱ्याची नजर पडली ना तिच्यावर. आणि सांग, परत आता वाड्यात जायची गरज नाही. हा नाही म्हणजे घर कसं, आपलं घर सेफ असतं.
चंद्रविलास लय बेक्कर आहे बायकांसाठी, हा नाही का? हो, या घरातल्या बायकांसाठी तर आहेच बेकार. तिकडे न गेलेलंच बर. अगं मला पण लाव, माझ्यावर पण नजर पडली म्हाताऱ्याची. अगं प्रेमानं जरा. हा आता कस विभा राहू दे, हिदर जातो. मी बाहेरच्या टोपल्या घेऊन येते. येऊ का मी? बाबा ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. काहीही सांगायचा प्रयत्न करत नाहीयेत, नाटक करतायत नुसती. ही शिक्षा आहे तुमची, भोगायतेच. शिक्षा? हे काय बोलतोयस तू? काही नाही, तू चलित ना. बाबा अरे तू असा कोरडा कसा काय झालास? अरे बाबा आहेत ते तुझे, तू असं एकटं सोडून जाणार आहेस त्यांना? तू मुंबईला माझ्या बरोबर चल, मी तुला सगळं सांगीन. कळलं तुला? आय प्रॉमिस यू. मग तूही माझ्यावर रडू नकोस बाबा. नाना तुम्ही काय बोलताय ते आम्हाला खरंच कळत नाहीये. तुमचा आवाज ऐकूच येत नाहीये. तुम्हाला खूप त्रास होतोय का? आपण डॉक्टरांकडे जायचं का? तुम्ही असे आजारी नका ना पडू. मग माझ्याशी खेळणार कोण? मला गोष्टी कोण सांगणार? झालं बोलून त्यांच्याशी? झालं हट्ट पूर्ण? चल आता बाबा ते काय. चल दुष्ट माणसा, तुझ्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. अरे तू भ्याडच भ्याड. भ्याड नाही शूर मनशूर नाना. 200 वर्ष वावरतोय इथे, 200 वर्ष, आणि आता मी अमर होणार. राजा आहे मी इथला, राजा. आणि तू माझा दास नोकर. नान्या माझ्याशी तू कितीही प्रामाणिक राहिला असतास तरी मी तुझ्याशी इतकाच वाईट वागलो असतो. आता इथे एकच गोष्ट होणार. अंधार. आई तुम्ही जेवायच्या उशिरापर्यंत थांबत जाऊ नका, मग गोळी घ्यायला उशीर होतो ना तुम्हाला. एक विचारू? विचार की? चंद्रविलास वाडा आपल्या घरातल्या बायकांसाठी बेकार आहे असं का म्हणालात तुम्ही? विभा वाड्यात काय झालं होतं ग? नाना उठून बसले होते म्हणे तिरडीवरून. खरंय का? म्हणजे मेलेला जित्त कसा झाला? आई त्याचं कसं आहे ना, मेडिकलमध्ये एक कंडिशन आहे. म्हणजे असं डॉक्टर बापट सांगत होते, असं होतं एखाद्या वेळ. म्हणजे आता आपल्याकडे लाईट गेले, आता हे काय कायमचे गेले नाही ना, ते येणार परत. असंच कधी कधी माणसाचं होतं.
काय माहित तो वाडा कुणाला काय सांगत नाही. ज्याला वाड्याची खरी हकीकत माहिती ना तो त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. म्हणजे वाड्यात भूताटकी हेच ना. का तुम्हाला वाड्याची वेगळी हकीकत माहिती? रेंज का नाही इथे. तारा यावेळी नानांच्या खोलीत. चिराग बांधी कासव्याचे धागे.